कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या नेवासा तालुक्यातील टोका प्रवरा संगम येथील गोदावरी नदीच्या तीरावरील श्री सिद्धटेक मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतलं. महाशिवरात्री निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थानाचे प्रमुख महंत 1008 बाल ब्रह्मचारी महाराजांच्या नेतृत्वाखाली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हर हर महादेवाच्या गजराने श्री सिद्धटेक शिवालय दुमदुमलं होतं. महाशिवरात्री निमित्ताने सिद्धेश्वर मंदिरामध्ये त्रिदिनात्मक सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलं. यावेळी गंगापूर येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य सोनुगुरु देवळे, किरण देवळे, मनीष देवळे, नितीन धुमाळ, विजय धुमाळ, किशोर व्यवहारे, किशोर जोशी, सुधीर पूर्णपात्रे या ब्रह्मरुद्ध मंडळीने वेदमंत्रांच्या जयघोषात जल अभिषेक, लघुरुद्र अभिषेक, दुग्ध अभिषेक करून वातावरण शिवमय केलं होतं. तर मंदिर प्रांगणात देखील होमकुंड प्रज्वलित करून 21 जोडप्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आलं. यावेळी सकाळच्या सत्रात हरिभजन पारायण, चंद्रकांत महाराज पटारे, अशोक पांडव, इंगळे महाराज यांनी शिवमहिमा सांगणारी प्रवचने सांगितली. तर दुपारी 12 ते 2 या वेळेत शिवकथाकार महंत हिंदू धर्मभूषण गजानन दादा शास्त्री महाराज यांच्या झालेल्या शिवकथेला भाविकांनी मोठी गर्दी देखील केली होती. यावेळी हर हर महादेवाचा गजर करत लाखो भाविकांनी शाही गंगा स्नान करत श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. आपल्या सर्व भाविकांशी बाल ब्रह्मचारी महाराजांनी सुसंवाद साधत त्यांना शुभाशीर्वाद देखील दिले. तर यावेळी नियोजन यात्रा कमिटीचे मुख्य संयोजक नितीन दिनकर, शिवभक्त लक्ष्मण भवर, कैलास खंडागे, रमेश गांगुली, शांतवन खंडागे यांनी आपल्या भाविकांचे स्वागत केले. तसेच शिव एकता तरुण मंडळाच्या स्वयंसेवकांनी देखील दर्शनबारीत सर्वांना दर्शन घेता यावे म्हणून मोलाची भूमिका बजावली. यावेळी नेवासा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख व आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महाशिवरात्री निमित्त श्री सिद्धटेक मंदिराला भेट दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगाध मोहिमा असलेल्या सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी महाशिवरात्री निमित्ताने गर्दीचा मोठा उच्चांक येथे दिसून आला. सकाळपासूनच भाविकांची कुंभमेळ्यातील शाही गंगा स्नानाचा शेवटचा मुहूर्त असल्याने गोदातीरी मोठी गर्दी भाविकांनी केली होती. यामध्ये महिलांची गर्दी लक्षणीय होती. मंदिर प्रांगण विविध लागलेल्या स्टॉलने भरलेले होते. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून सिद्धेश्वर देवस्थान भक्त मंडळाच्या वतीने तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष सेवा दिली. मंदिर प्रांगणात दिवसभर शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आलं. मंदिर प्रांगण भाविकांच्या गर्दीने फुलून गेलं होतं. दर्शनासाठी मोठी बारी लागली होती. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.